इंग्लिश नाव रैट स्नेक, हिंदी नाव घोड़ा पछाड़। बिनविषारी साप जो सगळ्यात जास्त लांबीचा वाढणारा आपल्या महाराष्ट्र मधला। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आलोय MTDC लोणार मध्ये। इथे एक साप निघालेला आहे, बघूया कुठला साप आहे। कुठे इकडेच आहे का? एकदम सॉल्व केला नहीं तो थोड़ा लक्ष ठुल धामन दिस्ती है दिसली का पक्क बसली है का? मन दिसली ना एक बारीक काठी घ्या तिकडून तिकडून हे करा दिसली देख बघू एक एक क्वेश्चन हाँ थोड़ी हला लगी है बच्ची तोड़ आल कभी आता पूरा तुम्हें आली पलिक तिक काम करे ना तिकन कस का कोपरा जी दसते ना
बघू शकता मित्रांनो, हा आहे एक धामण साप बिंड विषारी, कलर थोड़ा सा वेगळाच आहे, ऑरेंज टाइप थोड़ा सा कलर दिसतोय। जसा जसा मोठा होत जाईल तसा तसा कलर ही बदलत जातो। बिनविषारी साप पण चावतो जोरात, खाली सोडून देते बिनविषारी साप धामण, इंग्लिश नाव रैट स्नेक, हिंदी नाव घोड़ा पछाड़। बिनविषारी साप जो सगळ्यात जास्त लांबीचा वाढणारा आपल्या महाराष्ट्रामधला, धामण एक पिशवी असेल तर छोटी। आज दाभाडे साहेबांचा फोन आला होता, जे इथले रिसॉर्ट मॅनेजर आहेत, म्हणजे हा आपल्याकडचा तिसरा चौथा साप झाला होता। हे आजूबाजूला सगळं अभयारण्य असल्यामुळे इथे सापांचं प्रमाण खूप जास्त आहे, पण एम टी डी सीचं रिसॉर्ट असल्यामुळे आणि पर्यटकांची बरंच इथे येणं जाणं किंवा खूप जास्त हालचाल असल्यामुळे इथून सापांना काढणं जरुरी आहे, कारण पर्यटक घाबरतात बरेच। तर बाजूलाच अभयारण्य आहे, तिथे याला परत सोडून देण्यात येईल। धन्यवाद साहेब, असंच लक्ष राहू दे आणि शक्यतो असे बिनविषारी असतील तर राहू दे, इथे खेळतात ना, आता हे गार्डन आहे म्हणून तुम्हाला लगेच फोन करा। चालेल, काय हरकत नाही, धन्यवाद। रूममध्ये घुसला नाही, असा रूममध्ये नाही घुसणार साहेब, नाही ते खिडकीतून एखाद्या वेळेस असं होईल की घाबरून रूममध्ये जाईल एखाद्याच्या, ते रूममध्ये जर दिसलं ते आम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, रेप्युटेशनमध्ये गडबड होती जरा। ठीक आहे, चालेल, धन्यवाद, धन्यवाद। मस्त कलर येतो ना, कलर छान आहे। काय मित्रांनो, आता आपण रेस्क्यू केलेला एम टी डी सी मधला डोळे किती धामण बघा ना, सोडता का चला। आमचे टीम मेंबर सचिन कापुरे सर, त्यांच्या हातात आहे ही धामण सध्या, जिला आता जो अभयारण्याचा भाग जो म्हणलं मी तुम्हाला तिथे सोडायला आलो आहे मी, बस सोडून द्या सर। दिला मित्रांनो सोडून याला याच्या नैसर्गिक अधिवासात। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।